बाळासाहेबांची पुण्याई पुसण्याचा भाजपचा प्रयत्न. भाजपच्या प्रचार बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. अकोल्यातील भाजपच्या प्रचार रथावरून भाजप शिवसेनेत रुसव्या फुगव्याचं राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. या प्रचार रथावरील नेत्यांच्या फोटोमधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोच गायब आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा रोष आहे. अकोल्यात कालपासून भाजपचे चार प्रचार रथ धावायला लागले. खासदार संजय धोत्रे यांनी काल या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवली. या प्रचार रथावर एका बाजूला भाजपा अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि रावसाहेब दानवेंचे फोटो आहेत. दुसऱ्या बाजूला फक्त माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एकट्याचाच फोटो आहे. फोटोमधून नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील घटक पक्षाचे नेते महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनाही स्थान मिळालं नाही. शिवसैनिकांनी भाजपाच्या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हिंदू राज्य संघात शिवसेना प्रमुख बाळा ठाकरे आमचे दैवत आहेत आणि अकोला भारतीय जनता पार्टीचे प्रचार रथावर त्या दैवताला फोटो नसणे म्हणजे प्रत्येक शिवसैनिकांचा अपमान असं आम्हाला असं वाटते. तरी भारतीय जनता पार्टीला विनंती आहे की तुम्ही आमच्या दैवताचा अपमान करू नका आणि आमच्या शिवसैनिकांचा अपमान करू नका, जेणेकरून आम्हाला तुमच्या विरोधात काहीतरी टोकाची भूमिका घ्यायला आम्हाला भाग पाडू नका. कारण की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आमचे दैवत आहेत आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सदैव शिकवण दिलेली आहे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. आणि आम्ही समाजकार्यावर विश्वास करणारे शिवसैनिक आहे आणि आम्हाला राजकारणावर काही इतका रस नसतो. म्हणून शिवसैनिकांचा तुम्ही अंक पाहू नका. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो तुम्ही टाकण्याची विनंती आहे आमची भारतीय जनता पार्टीला. आणि जेणेकरून आपल्याला युतीचा युती आपली जे युती झालेली आहे या युतीचं पालन करण्याचं आम्हाला तुम्ही पण पालन करा आणि आम्ही पण पालन करू. अन्यथा शिवसेनेने तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पुन्हा तुम्हाला सांगतो की आमच्या देवताचा अपमान म्हणजे प्रत्येक शिवसैनिकांचा अपमान आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या देवताचा अपमान करू नका. कृपा करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे भारतीय जनता पार्टीला की आमच्या देवताचा अपमान करू नका आणि आमच्या देवताला देवताला त्यांचे स्थान देण्यात यावं. आणि शिवसैनिकांना असं वाटेल की त्यांना त्यांचं स्थान मिळालं आहे आणि तुमचं तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही